गणतंत्र दिवस भुसावळ शहरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शासकीय ध्वजारोहण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडले. यावेळी ध्वजारोहण भुसावळ प्रांताधिकारी डॉक्टर चिचकर यांच्या हस्ते पार पडले. तर यावेळी आयपीएस अधिकारी निलोत्पल, तहसीलदार नाईकवाडे, नायब तहसीलदार संजय तायडे तसेच इतर अधिकारी, विरोधी गटनेते उल्हास पगारे, प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, इतर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रात कार्य करणारे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी भुसावळ पोलीस प्रशासन, होमगार्ड, बँजो पथक, शालेय विद्यार्थी यांच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन पाहण्याकरता भुसावळ परिसरातील तमाम नागरिकांनी यावेळी आपली उपस्थिती दर्शवली. Oh, my God.
गणतंत्र दिनानिमित्त भुसावळ शहरात विविध ठिकाणाचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. परंतु यामध्ये डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम CBSE स्कूल यांच्या वतीने आगळे वेगळे कार्यक्रम असे भुसावळ शहरात करण्यात आले. यामध्ये भुसावळ शहरातील मुख्य रस्ता असलेला महात्मा गांधी पुतळ्याजवळ या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतावर नृत्य केले. व या नृत्यातून येणाऱ्या पिढीला देखील निश्चितच प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून सदर कार्यक्रमाचे भर रस्त्यावर आयोजन करण्यात आलेले होते. सदर नृत्य बघण्यासाठी प्रसंग संख्येत या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली होती. व त्याच प्रकारे या विद्यार्थ्यांच्या वतीने रॅलीचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. या रॅलीमध्ये स्वच्छतेचा संदेश विशेषतः देण्यात आलेला होता. भुसावळ नगरपालिका येथे देखील गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी नगरपालिकेचे प्रभारी नगर अध्यक्ष युरा लुनारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्याच प्रकारे यावेळी विरोधी गटनेते उल्हास फकारे, गटनेते हाजी मुन्ना तेली, माजी नगरसेवक शेख पापाशेख कालू, नगरसेवक रवींद्र खरात, राजू सूर्यवंशी, परिषद बराठे, पुरुषोत्तम नेमाडे, इतर नगरसेवक, कर्मचारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी युरानोनारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. भुसावळ येथील दुय्यम कारागृह या ठिकाणी रक्षा सुरक्षा एजन्सी व दुय्यम कारागृह प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी असलेल्या कैदी बांधवांकरता एक आगळा वेगळा असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी थंडी चालू असताना या कैद्यांना देखील मायाची ऊब मिळावी या दृष्टिकोनातून रक्षा सुरक्षा एजन्सी व काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी असलेल्या कैद्यांना कंबल वाटप करण्यात आले. यावेळी भुसावळ कारागृहाचे जेलर जितेंद्र माळी, रक्षा सुरक्षा एजन्सीचे विनोद शर्मा, संजय अग्रवाल, राधेश्यामजी लाहोटी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रक्षा सुरक्षा एजन्सी भुसावळ त्यांच्यातर्फे आपल्या या बंदी बांधवांना मायेची ऊब म्हणून कांबळ वाटप कार्यक्रम आपल्या या भुसावळ कारागृहात आज आयोजित केलेला आहे. आज भारतीय गणतंत्र दिवस हा पूर्ण देशामध्ये साजरा होतो आहे व आपल्या या भुसावळ कारागृहात 60 बंदीची क्षमता असून 60 आरोपी आपल्या कारागृहात आहे. म्हणजे आपलं जे कारागृह आहे हे आज पूर्ण भरलेलं आहे. तर आम्ही आमच्या या कारागृहामध्ये जे बंदी निरक्षर आहेत, ज्यांना अंगठा जे देतात ना अंगठा घेऊन येतात, त्यांना आम्ही साक्षर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्याकरता आम्ही खळूखळा मोहीम सुरू केलेली आहे व आमच्या जे काही आरोपी बंधू आहेत ते सुद्धा यांना शिकवतात. म्हणजे त्यांच्या साक्षरतेचा जो प्रसार आहे, आमचा एक हेतू आहे की जो निरक्षर इथे आला तो कमी कमी नाव तरी लिहून त्याला वाचता आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. ही साक्षरता मोहीम या ठिकाणी राबवली जाते तर अतिशय महत्वाकांक्षी आणि उत्कृष्ट प्रकल्प आहे. वेगवेगळ्या स्तरातून, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून बंदी या ठिकाणी अनाहूतपणे काही गोष्टी घडतात, नशिबाचा भाग असतो, माणूस इथपर्यंत येऊन जातो. परंतु त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. माळी साहेबांसारखे असेही काही दूरदृष्टी असणारे माणसं आपल्या महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये आहे की ते प्रत्येकाकडे चांगल्या दृष्टीने बघतात की इथून जाऊन त्या माणसाला त्याच्या भविष्यामध्ये शिक्षणाचा काहीतरी वापर करता यायला पाहिजे. म्हणून इथून ते त्याला साक्षर करून सोडताय. ते विचार करा तुम्ही, नुसते कैदी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून चांगल्या प्रकारची वागणूक इथे देण्याचा प्रयत्न माळी साहेबांनी केलेला आहे. ते आपणच कंबळचं चादरींचं वाटप आज आपल्या इथं होणार आहे. तर खूप सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.